हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेअरिंग्स लांब पळण्यासाठी. राष्ट्रपतींकडून एनडीएला सत्ता स्थापनेचं निमंत्रण, मोदी उद्या संध्याकाळी 7:15 पंतप्रधान पदाची शपथ घेणार. पंतप्रधानांच्या शपथविधी सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर दिल्लीमध्ये 144 कलम लागू, तर दिल्लीमध्ये नो फ्लाय झोन घोषित. केंद्रीय मंत्रिमंडळामध्ये शिंदे गटाला 2 मंत्रिपद मिळण्याची शक्यता, मंत्रिपदासाठी शिंदे गटाकडून प्रतापराव जाधव आणि श्रीरंग बारणेंच्या नावाची चर्चा, तर अजित पवार गटाला 1 मंत्रिपद मिळणार, सूत्रांची माहिती. जेपी नड्डांच्या निवासस्थानी अमित शहा आणि अजित पवारांची बैठक, विधानसभा निवडणुकीसंदर्भात चर्चा झाल्याची अजित पवारांची माहिती. मोदींनी देशाची सेवा केली, नितीश कुमार यांच्याकडून मोदींचं कौतुक, तर भविष्यात विरोधकांच्या सर्व खासदारांचा पराभव होणार, नितीश कुमार यांचा दावा. सरकार चालवताना मोदींच्या नाकी नऊ येणार, संजय राऊतांचा निशाणा, तर नितीश बाबू आणि चंद्रबाबू सर्वांचेच आज तुमचे उद्या आमचे असतील, राऊतांचा खोचक टोला. काँग्रेसच्या कार्यकारिणीची आज दिल्लीमध्ये महत्वाची बैठक, दिल्लीमधल्या अशोका हॉटेलमध्ये 11:00 बैठक होणार, खरगे सोनिया गांधी राहुल गांधींसह पटोले उपस्थित राहणार. देवेंद्र फडणवीसांच्या राजीनाम्याबाबत तुर्तास निर्णय नाही, फडणवीसांनी राजीनामा दिल्यास कार्यकर्त्यांच्या मनोबलावर परिणाम होईल, भाजप नेते अमित शहांचं मत. एनडीएच्या खातेवाटपाचा फॉर्म्युला आज ठरण्याची शक्यता, दिल्लीमध्ये नड्डांच्या निवासस्थानी काल बैठक पार पडली, अमित शहांची घटक पक्षांसोबत चर्चा. विधानसभा निवडणुकीसाठी भाजप देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वात जनादेश यात्रा काढणार, फडणवीसांकडून पक्ष संघटना आणि कामाची ब्लू प्रिंट अमित शहांसमोर सादर, सूत्रांची माहिती. मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगेंचं पुन्हा आजपासून उपोषण, परवानगी नसतानाही जरांगे उपोषणावर ठाम, अंतरवादी सराठीमधील काही ग्रामस्थांचा जरांगेंच्या उपोषणाला विरोध. नीट सामायिक प्रवेश परीक्षेचा निकाल जाहीर होताच देशभर बाद, 67 विद्यार्थ्यांना 720 पैकी 720 गुण, पालक विद्यार्थ्यांकडून परीक्षा घेणाऱ्यांवर एनटीएवर शंका उपस्थित. एकाच ठिकाणच्या विद्यार्थ्यांना नीट परीक्षेमध्ये पैकीच्या पैकी मार्क देणं हा इतर विद्यार्थ्यांवर अन्याय, नीट परीक्षा रद्द झाली पाहिजे, मंत्री हसन मुश्रीफांची मागणी. पदवीधर आणि शिक्षक मतदार निवडणुकीमध्ये मतदानाची वेळ वाढवली, 7:00 संध्याकाळी 6:00 मतदान करता येणार, निवडणूक आयोगाचा निर्णय. राज्यामध्ये पुढील 5 दिवसांमध्ये पावसाचा जोर वाढणार, रत्नागिरी सिंधुदुर्ग सातारा छत्रपती संभाजीनगर बीड जालना धाराशिवमध्ये पुढील 48 तासात पावसाचा अलर्ट. हवामान खात्याकडून मुंबईला अतिवृष्टीचा इशारा, बोरिवली मालाड गोरेगाव दहिसरसह इतर भागात हलक्या पावसाच्या सरी, पारा घसरल्यानं मुंबईकरांना काहीसा दिलासा. घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेची सर्वोच्च न्यायालयाकडून गंभीर दखल, पावसाळ्यामध्ये होर्डिंग दुर्घटना घडू नये याची खबरदारी घ्या, न्यायालयाच्या पालिका आणि रेल्वे मंत्रालयाला सूचना. मध्य आणि पश्चिम रेल्वेवर उद्या मेगा ब्लॉक, रेल्वे रुळांची दुरुस्ती, सिग्नल यंत्रणेच्या तांत्रिक कामांसाठी ब्लॉक, सीएसएमटी ते विद्याविहार अप आणि डाऊन धीमा मार्गावरील लोकल जलद मार्गावर वळवल्या जाणार. हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेअरिंग्स लांब पळण्यासाठी.